नमस्कार, आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे का? ITR फाईल करण्याची जशी आवश्यकता आहे तसे त्याचे फायदे पण आहेत. कोणते आहेत हे फायदे? एक म्हणजे आपलं ITR हे आपलं इन्कम प्रूफ असतं. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड, जर समजा आपल्याला कुठलं लोन घ्यायचं असेल तर त्यासाठी बँकेकडनं आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न हे मागवलं जातं. जर समजा आपल्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न नसेल तर बँक आपल्याला लोन नाकारू शकते. त्याच्यानंतर आपल्याला जर समजा कुठला लॉस झाला असेल, आपला बिझनेस असेल आणि आपल्याला कुठला लॉस झाला असेल, तर तो आपल्याला पुढील वर्षाकरता फॉरवर्ड करण्याकरता, आपल्याला नफ्यातून नेक्स्ट पुढच्या वर्षातील नफ्यातून सेट ऑफ करण्याकरता इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर समजा आपण आपल्याला TDS कट झाला असेल, TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, जर समजा तुमचा कुठला टॅक्स कट झाला असेल तर आपल्याला टॅक्स आपला रिफंडचा दावा करण्यासाठी आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आवश्यक आहे. तसेच जर समजा तुम्हाला कुठे परदेशात जायचं असेल आणि व्हिसा हवा असेल तर व्हिसासाठी ॲप्लिकेशन करताना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचे आहे. आणि लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचे, जर समजा तुमचे कुठे शेअर्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील, बँकेत FDs असतील, पोस्टामध्ये कुठे ठेवीज असतील तर किंवा तुम्ही फॉरेन करन्सीजमध्ये कुठे डील करत असाल तर त्याची सगळी माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळते. आणि जर आपण ITR भरला नसेल तर त्याची नोटीस आपल्याला येऊ शकते. हे सगळं टाळण्याकरता आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचे आहे. तर नक्की भरा तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा.